प्रिय मतदार बंधू भगिनींनो, ऐका आणि लक्षात असू द्या, येणाऱ्या 16 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ पल्लवी पवन नवथर या विहा मांडवा गटातून निवडणूक लढवत असून श्री सुनील भुजंगराव डुकरे हे पंचायत समिती विहा मांडवा गणातून निवडणूक लढवत आहेत. तसेच नवगाव गणामधून शेख रशीदाबी शेख सत्तार या पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहेत. तर आपले बहुमूल्य मत काँग्रेस पार्टीच्या पंजा या निशाणीवर देऊन या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि माननीय श्री विनोदजी तांबे यांना आपल्या आशीर्वादाची संधी द्या, आपल्यासाठी काम करण्याची संधी द्या. ब्रह्मगाव, इंदेगाव फाटा ते ब्रह्मगाव दरम्यानचा डांबरी रस्ता पूर्ण. कॅनल जवळील इंदेगाव रस्ता, इंदेगाव विहा मांडवा मधील डांबरीकरण रस्ता पूर्णत्वास, तसेच हिंगणी मधील दलित वस्ती मधील सिमेंट रस्ताही पूर्ण झालेला आहे. ब्रह्मगाव मधील स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. दलित वस्ती मधून नाल्यांचे बांधकामही पूर्णत्वास गेलेले आहे. चौंढाळा, गावागावा अंतर्गत पूर्णपणे सिमेंटचे रस्ते, हिंदू स्मशानभूमी रोड, त्याचप्रमाणे हिंदू स्मशानभूमी शेड पूर्ण झालेली आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नव्याने विहिरी आणि तसेच 4 सिमेंट बंधारे बांधून काम पूर्णत्वास नेलेले आहे. प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत, नवीन अंगणवाडी इमारत, सौर ऊर्जेचे लाईट, शाळा दुरुस्ती, तसेच वैयक्तिक लाभ, समाज कल्याण, सायकल वाटप, पिठाची गिरणी, 3 पत्रे, वैयक्तिक विहिरी यासाठी मदत झालेली आहे. चिंचाळा, गावासाठी पाणी पुरवठा, विहीर पाईपलाईन, अंगणवाडीची इमारत, नवीन शाळा खोल्या बांधण्यात आल्या असून स्मशानभूमीची शेड, सिमेंट बंधारे, शाळा दुरुस्ती, विहिरी पुनर्भरण योजना, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी, समाज कल्याण मार्फत 3 पत्रे, झेरॉक्स मशीन, गिरणी इत्यादी वैयक्तिक, तसेच कोणाला गरजेनुसार काही वस्तू लागल्यास त्याही देण्यात आलेल्या आहेत. शासकीय रुग्णालय असो किंवा शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न असो, वेळोवेळी ते प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत. गावासाठी पाणी पुरवठा विहीर, पाईपलाईन, स्मशानभूमी शेड, सिमेंट रस्ते, दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते, अंगणवाडी संरक्षण भिंत, 5 सिमेंट बंधारे, शाळा दुरुस्ती, वैयक्तिक सिंचन विहिरी, ही सर्व कामे मिरखेडा गावामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच विहा मांडवा या गावातही याच प्रकारची कामे पूर्ण करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे आहेत. पानपट गल्ली सिमेंट रस्ता, शिवाजी चौक सिमेंट रस्ता, पोलीस चौकी सिमेंट रस्ता, शाळा दुरुस्ती, बंधारे खोलीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये पेवर ब्लॉकचे रस्ते पूर्ण करण्यात आले असून 2 हाऊसिंग क्वार्टर्स आणि त्यांची देखभाल यांचे कामही पूर्णत्वास गेले आहे. आणि याचप्रमाणे चिंचाळा गावातही पुढील प्रकारे कामे करण्यात आली आहेत. चिंचाळा येथील ISO सर्टिफाईड शाळा, शाळेची देखभाल तसेच नवीन वर्ग खोल्यांचे काम पूर्णत्वास जात आहे. चिंचाळा या गावालगतच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरींची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटवण्यात आला आहे. विनोद भाऊनी जे उमेदवार दिलेले, विनोद भाऊची साडूचे त्या सुना आहेत आणि त्यांची निशाणी पंजा आहे. या सर्कलमध्ये 3 उमेदवार आहेत, तीही उमेदवाराला आम्ही बहुमताने निवडून देणार आहोत. माहिती सांगत आहे, विनोद भाऊने आरोग्य केंद्राला 80 लाख रुपयाचा निधी दिला, पॉवर ब्लॉक दिलं, त्याच्या 16 दिवे दिले, दुरुस्ती केली, आणि डॉक्टर इथं राहत नव्हते पण तरी 2 डॉक्टरची व्यवस्था केली, आणि लोकाला जे बाहेरून यायचे दवाखान्यात त्यांना जे औषध वाटप बाहेरून घ्यावं लागत होतं पण त्यांनी ते सुद्धा उपलब्ध करून दिला. व्यामांडवा इथं शिक्षणाला लोकाला प्रॉब्लेम होत होता, मास्तराची त्यांनी जे इथं पद भरून घेतले व शिक्षणाला सगळ्याला साथ दिली. अव्यामांडवा इथं अल्पसंख्याचा 9 लाखाचा निधी असताना 3 रस्त्याचे कामं केले व दलित वस्तीचे कामं केले व शाळा दुरुस्त्या केल्या. आणि आत्ता पण मी पाहिलं, माझा वय 35 वर्ष झालं, आत्तापर्यंत असा कोणताही नेता नव्हता जो गावासाठी इतका धडापडीने कुठून निधी आणून काम करून घेणारा नेता. हा नेता खूप काम करून घेणारा नेता आहे, सगळ्या जातीला सगळ्या धर्माला संघ घेऊन चालणारा नेता आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये तिन्ही पंजाचे बटन दाबून भरपूर मताने विजय करून द्यावा, हीच मी नम्र विनंती करतो. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.